नमस्कार मंडळी, मी सपना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी मी एक ऑन रिक्वेस्ट व्हिडिओ घेऊन आली आहे, ज्याचा टॉपिक आहे माझं शिवणाचं मशीन. आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग, रेअर आणि खूप महत्त्वाचा असा एक टॉपिक आहे, आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करीन की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कपडे इंडियन वेअर असोत किंवा वेस्टर्न वेअर, ऑनलाईन घेतलेले असोत किंवा ऑफलाईन, सगळ्या नवीन कपड्यांना एका महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे पर्सनलाइज्ड फिटिंग. मोठमोठे सेलिब्रिटीजसुद्धा डिझायनर वेअर कपडे घालतात किंवा मोठमोठ्या ब्रँडचे कपडे घालतात तेव्हा एकदम मॅनिक्विनवरून उचलून ते त्या सेलिब्रिटीला चढवले नाही जात. त्याला आधी त्या सेलिब्रिटीच्या मापाचं ऑल्टरेशन केलं जातं, फिटिंग केलं जातं आणि त्यानंतर तुम्हा आम्हाला ते स्क्रीनवरती इतकं सुंदर दिसतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण ऑनलाईन कपड्यांची शॉपिंग करतो आणि आपल्या साईजनुसार कपडे आपण ऑर्डर करतो, कपड्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर ते आपल्यावरती एवढे शोभून का नाही दिसत हे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. आणि त्याचं एक छोटंसं कारण असतं की ते कपडे आपल्या साईजचे असतात, फिटिंगचे नाही. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जर एक छोटंसं शिवणाचं मशीन असेल तर त्याची खूप मदत होते. खास करून तुम्ही भारताबाहेर राहत असाल तर तुम्हाला मी काय म्हणते आहे ते लगेच लक्षात येईल. आणि त्यामुळेच माझ्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी DIY प्रोजेक्ट करत होते किंवा जे काही शिवणाच्या मशीनच्या कामाबद्दल मी गोष्टी दाखवत होते त्यानंतर मला बऱ्याच व्ह्युअर्सचे कमेंट्स येत होते की शिवणाच्या मशीनबद्दल माहिती द्या. पण माझं ठरलं होतं की टोटल 5 कमेंट्स आले की मग मी हा व्हिडिओ करायला घेईन. अँड हिअर वी आर, मोर दॅन 5 रिक्वेस्ट झाले आहेत आणि फायनली मी हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर सादर आहे. त्यामुळे आता आजची प्रस्तावना अजून न वाढवता चला लागलीच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, हे आहे माझं शिवणाचं मशीन आणि हे मशीन आहे ब्रदर या जॅपनीज कंपनीचं. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता याचा मॉडेल नंबर आहे LS 2400. या ब्रँडचं हे पर्टिक्युलर मॉडेल मिळणं आता बंद झालं आहे, पण सिमिलर फीचर्स असलेलं सेम ब्रँडचे अनेक मॉडेल्स मार्केटमध्ये आजही मिळतात. सिमिलर मॉडेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करते. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता हे एक इलेक्ट्रॉनिक शिवणाचं मशीन आहे. साईडला हे पॉवर केबल दिलेलं आहे मशीनला, यातली एक केबल कनेक्शन इलेक्ट्रिक पॉवर प्लग पिन आहे. ही पॉवरची प्लग पिन इलेक्ट्रिसिटीसाठी सॉकेटला प्लग इन करायची. या प्रकारे बेटर क्लॅरिटीसाठी मी सनलाईट मध्ये बाहेर शूट करते त्यामुळे मी इथे एक्सटेन्शन केबलला प्लग पिन केलंय, पण तुम्ही घरातल्या सॉकेट प्लगिंग आउटलेटला प्लग इन करू शकता. नेक्स्ट, आता ही जी दुसरी केबल आहे ती आहे इलेक्ट्रिक पेडल कंट्रोलची. हे आहे फुट पेडल, याच्यावरती पाय ठेवून आपल्याला मशीनचा स्पीड डिसाइड करता येतो आणि हे फुट पेडल जातं या प्रकारे डाऊन बिलो द डेस्क. प्लग इन केल्यानंतर मशीन ऑन केलं की यावर पायाच्या चवड्याने तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या प्रकारे प्रेशर दिलं की मशीन शिवण्यासाठी ऍक्टिव्ह होतं. तर ही आहे आपल्या मशीनची ढोबळ ओळख आणि आता तुम्हाला 1 by 1 स्टेप बाय स्टेप या मशीनची डिटेल ओळख करून देते. सुरुवात करूया या मशीनची क्वीन म्हणजे या छोट्याशा टोकदार सुईपासून. तुम्ही पाहू शकता मशीनच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला इथे शिवणाची सुई दिसेल तुम्हाला. शिवणाच्या मशीनच्या सुईचं छिद्र हे नेहमी तुम्हाला सुईच्या टोकाच्याच बाजूला दिसेल. ते छिद्र असं एक्झॅक्ट समोरच्या बाजूला येईल अशा प्रकारे ही सुई मशीनमध्ये सेट केलेली असते. नेक्स्ट, आता ही जी सुईच्या खालची क्लिप दिसतेय तुम्हाला त्याला म्हणतात मशीनचं फुट. हे फुट खालीवर करण्यासाठी मागच्या बाजूने इथे हा एक लिव्हर दिलेला असतो. हा जो प्लास्टिकचा ग्रे कलरचा नॉब तुम्ही इथे बघताय, मी त्याबद्दल बोलतेय. हे लिव्हर तुम्ही या प्रकारे वर उचललत की सुईच्या खालची ही क्लिप म्हणजे हे फुट सुद्धा वर उचललं जातं. फुट वर उचलला गेला की त्याखाली कपडा जातो आणि हा लिव्हर खाली गेला की त्या फुट खाली या पॉइंटला कपडा लॉक होतो आणि आपण शिवू शकतो. आता हे जे वर इथे व्हील पाहताय तुम्ही, यावर 0 ते 9 असं नंबर मार्किंग केलेलं आहे, याला म्हणतात टेन्शन व्हील. आणि हे नंबर मार्किंग या सुईचं मशीन सोबतचं टाइटनिंग म्हणजे टेन्शन डिसाईड करतं. 9 म्हणजे या सुईचा मशीनला अगदी सैलसर होल्ड आहे आणि 1 म्हणजे ही सुई मशीनला गरजेपेक्षा जास्त घट्ट प्रकारे फिट झाली आहे असा याचा अर्थ होतो. थोडं सविस्तर सांगते हा पॉइंट कारण महत्वाचा आहे. इथे पहा, ही आहे आपली शिवणाची सुई. या सुईचं समोरून असं पोट फुगलेलं असतं आणि मागची बाजू अशी फ्लॅट असते. मशीनमध्ये सुई बसवताना ही फ्लॅट बाजू मागच्या बाजूला जाते आणि फुगीर बाजू समोर असते. या पॉइंटला या छोट्या स्क्वेअर खाली एक स्पॉट असतो सुईचा जो हाताला फील होतो. तो फील थोडा इनकरेक्ट वाटला की बाजूचा हा स्क्रू थोडा सैल करायचा या प्रकारे. यामुळे सुईचा स्पॉट क्लिअर आणि मोकळा होतो. आता या स्पॉटमध्ये मगाशी सांगितलं तसं सुई फुगीर भाग समोर येईल या प्रकारे खोबणीत अंदाजे सेट करायची. सुई पुरेशी आत गेली असं जाणवलं की आता बाजूचा हा स्क्रू घट्ट करायचा. स्क्रू घट्ट झाला म्हणजे सुई या पॉइंटला छान अटॅच झाली आहे असा अर्थ होतो. आणि आता या टेन्शन व्हीलचं नंबरिंग डिसाईड करतं की सुई या मशीन सोबत किती घट्ट किंवा किती सैल जोडली गेली आहे ते. हे मार्किंग 9 वर असेल तर मशीनचा दोरा खूप सैलसर पडतो.
आणि हे मार्किंग एक वर असेल तर मशीनचा दोरा मशीनशी खूप टाईटली जोडला जातो आणि त्यामुळे खूप फ्रिक्वेंटली तुटतो सुद्धा. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही हे मार्किंग 5 किंवा 6 वर ठेवाल. नेक्स्ट, आता या टेन्शन व्हीलच्या दोन्ही बाजूला जे स्लिट दिसत आहेत त्या स्लिट्स आहे दोऱ्याची ड्राईव्ह लाईन, आणि इथे हे जे लिटिल स्टँड लाईक थिंग आहे यावर दोऱ्याचं रोटेशन रेग्युलेट होतं. या पिक्चर मार्किंग मधलं लेफ्टचं थ्रेड सेटिंग आहे नॉर्मल शिवण्यासाठीचं आणि राईटचं थ्रेड सेटिंग आहे म्हणजे बॉबिन मध्ये दोरा भरण्यासाठीचं. मशीनच्या उजव्या बाजूला इथे बॉबिन मध्ये दोरा कोणत्या डायरेक्शननी बसवायचा त्याची गाईडलाईन दिली आहे, आणि या इथे शिवण्यासाठी दोऱ्याचा रीळ बसवतात आणि त्या खाली इथे बॉबिन मध्ये दोरा भरण्यासाठी बॉबिन बसवतात. यानंतर मशीनच्या एक्स्ट्रीम राईट साईडला या इथे मशीनचं एकमेव मॅन्युअल व्हील आहे जे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही दिशेने फिरतं. याचं काम तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. यामुळे सुई वर खाली होत असते. या व्हीलचा वापर करूनच खालच्या बॉबिनचा दोरा वरती पुल केला जातो आणि त्यासाठीच या व्हीलचा वापर होतो जे पुढे मी व्हिडिओत तुम्हाला दाखवीनच. पण आधी आपण मशीनच्या सेंटर पॅनल वरती ही जी 3 बटन दिसत आहेत समोर त्याबद्दल आधी जाणून घेऊ. त्यातलं हे जे उजवीकडून पहिलं बटन आहे ते आहे मशीनच्या टिप किंवा स्टिचच्या लेंथचं मीटर. 4 म्हणजे सैलसर किंवा पटकन उसवता येईल अशी टिप आणि 1 म्हणजे पक्की टिप. जस जसं तुम्ही इथला नंबर चेंज करता तस तसं स्टिचचं पक्क होणं किंवा सैल होणं ठरत असतं, आणि म्हणून मी याला नाव दिलंय स्टिच मीटर. त्यानंतर आता हे मधलं बटन पाहू. या बटनाच्या बाजूला तुम्ही ही जी झिगझॅग लाईन पाहताय त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल कदाचित की हे बटन आहे इंटरलॉक किंवा पिकोसाठीचं. 5 म्हणजे बऱ्यापैकी मोठी साईज, आणि जस जसं आपण नंबरिंग कमी करत जाऊ तस तसं पिको किंवा इंटरलॉक यांची साईज छोटी छोटी होत जाते असा याचा अर्थ होतो. आणि आता हे जे एक्स्ट्रीम लेफ्ट साईडचं जे बटन आहे ते कशाचं आहे ते पाहूयात. या बटनाच्या लेफ्ट साईडला जे पिक्चर मार्किंग आहे तिथे तुम्ही सुईचं एक छोटंसं चित्र पाहू शकताय. अँड दॅट मीन्स दिस बटन हॅज टू डू समथिंग विथ द निडल. अँड दॅट समथिंग म्हणजे या बटनामुळे निडलची पोझिशन डिसाईड होते. हे बटन जेव्हा सर्वात वर असतं तेव्हा सुई अगदी लेफ्टकडे असते. बटन त्याच्या खाली आलं म्हणजे सुई मिडलला असते. आणि मिडलच्याही खाली गेलं बटन की याचा अर्थ असा होतो सुई आता एक्स्ट्रीम राईट साईडला आहे असा या बटनांचा अर्थ होतो. मी म्हणेन हे फंक्शन जे आहे ते थोडंसं ऍडव्हान्स स्टिचिंग मध्ये वापरलं जातं, पण मशीनला दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती असावी म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तर आतापर्यंत आपण मशीनचे वेगवेगळे फिजिकल पार्ट्स पाहिले, आणि आता पुढे पाहूयात हे मशीन फंक्शन कसं करतं. तर मशीनवर जेव्हा आपण काहीही शिवतो आपल्याला असे 2 दोरे लागतात मशीनला. एक असतो वरचा सुईमध्ये ओवलेला दोरा आणि एक असतो खालून वर आलेला बॉबिनचा दोरा. 1 बाय 1 पाहूयात. त्यातला आपण सुईमध्ये दोरा कसा ओवायचा ते आधी पाहू. त्यासाठी मी हा काळ्या रंगाचा दोऱ्याचा रीळ घेतलाय. तो मी मगाशी सांगितलेल्या ठिकाणी आपण प्लेस करू. या इथे सुईचा दोरा लावतात आणि या ठिकाणी बॉबिन मध्ये दोरा भरण्यासाठी बॉबिन लावतात. आपल्याला आता सुईमध्ये दोरा ओवायचा आहे त्यामुळे अर्थातच दोऱ्याचा रीळ इथे बसवावा लागेल. आणि त्याआधी हे एक छोटंसं स्टँड जे आहे इथे त्याला आपण पुल करून या प्रकारे असं वर काढून घेऊ म्हणजे दोऱ्याचा रीळ त्यावर पद्धतशीर बसू शकेल. यानंतर दोऱ्याचं एक टोक ओढून आपल्याला डाव्या बाजूला न्यायचंय आणि डाव्या बाजूच्या या छोट्या स्टँड मधल्या या खोबणीमध्ये दोरा या प्रकारे अडकवायचा चित्रात दाखवल्याप्रमाणे. या खोबणीत दोरा या प्रकारे सेट केला की आता ही जी पहिली स्लिट दिसतीये तुम्हाला खाली जाणारी ही दोऱ्याची ड्राईव्ह लाईन आहे. त्यातून दोरा या प्रकारे खाली न्यायचा आणि टेन्शन व्हील भोवती फिरवून त्याच्या बाजूच्या दुसऱ्या स्लिट मधून दोरा वरती न्यायचा. दोरा वर नेला की डाव्या हातात दोरा पकडून ठेवा आणि आता उजव्या हाताने मशीनच्या उजव्या बाजूला हे जे मॅन्युअल व्हील आहे ना ज्याबद्दल मी तुम्हाला मगाशी बोलले होते की हे व्हील आपण बॉबिनचा दोरा वर काढण्यासाठी वापरतो तेच व्हील, तर हे व्हील जे आहे ते वापरून आपण या स्लिटच्या आतमध्ये एक छोटीशी रोटेशन क्लिप आहे तिला आपल्याला तिच्या पीक हाईटवर किंवा हायएस्ट पॉइंटवर आणायचंय. यु सी, जसं मी हे मॅन्युअल व्हील फिरवलं तशी आतली ही क्लिप रोटेट व्हायला लागली, वर खाली फिरू लागली आहे. तर या क्लिपला आपल्याला या व्हीलच्या मदतीनं तिच्या हायएस्ट पॉइंटवर सेटल करायचंय. आणि एकदा ही क्लिप या प्रकारे टॉपला आली की आपल्याला त्यात स्लिट मधून वर आणलेला हा दोरा या प्रकारे अडकवायचाय. दोरा या क्लिपच्या उजव्या बाजूने मागून फिरवून डाव्या बाजूने पुढे आणायचा आणि खाली ओढायचा म्हणजे या क्लिपमध्ये दोरा बरोबर अडकतो. नेक्स्ट, आता या सेम स्लिट मधून दोरा आपल्याला खाली आणायचा आहे आणि खाली आणला की लास्ट स्टेप थ्रेड द निडल. दोरा पुढच्या बाजूने सुईच्या छिद्रातून मागे काढून घ्यायचा. मगाशी जे लिव्हर दाखवलं होतं मी तुम्हाला ग्रे कलरचं ते वापरून आपल्याला हे जे फुट आहे ते वर करायचंय आणि फुटच्या स्लिट मधून दोरा मागच्या बाजूने काढून घ्यायचा. अँड दॅट्स इट. अशा प्रकारे आपल्या मशीनच्या सुईमध्ये आपण दोरा सक्सेसफुली ओवलेला आहे. पण
ही झाली हाफ प्रोसिजर. मी मगाशी म्हटलं तसं मशीनवर शिवताना आपल्याला एकूण दोन दोरे लागतात. आपण सुईचा दोरा आत्ता ओवलेला बघितला, पण आता आपल्याला पुढे खालचा बॉबिनचा दोरा कसा ओवायचा ते बघायचंय. चला बघूया बॉबिनचा दोरा कसा ओवायचा ते. आणि त्यासाठी सुईच्या समोर हा जो रेक्टॅंगल कॅनिस्टर दिसतोय तुम्हाला, दिस पीस कॅन कम ऑफ. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की हा रेक्टॅंगल ड्रॉवर लाईक पीस जो आहे तो मशीन पासून सेपरेट झालाय. हे ऍक्च्युली छोटं स्टोरेज आहे मशीनचं, ज्यात मशीनचे एक्सटर्नल नीडल्स, बॉबिन्स किंवा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण स्टोअर करू शकतो. याला मी काढून थोडं साईडला ठेवते थोडा वेळ. पुढे आता इथे हा जो एक छोटा स्लॉट दिसतोय त्याला बोटाने असं ओपन करूयात. आणि ओपन केलं की हे आहे एक छोटस कॅबिनेट, म्हणजेच बॉबिनचं घर. त्यातनं मी आधी अशी ही बॉबिन बाहेर काढते आता. आणि हे जी मी आता बाहेर काढते आहे ते आहे बॉबिन केस. आणि या केस मधून बाहेर काढूयात ही बॉबिन. मगापासून मी जे तुम्हाला बॉबिन बॉबिन म्हणतीये, तर मशीनची बॉबिन ही अशी दिसते. आता ही बॉबिन रिकामी आहे, यात दोरा नाहीये. पण या पॉइंटला पुढे जाण्याआधी आपण आधी या बॉबिन मध्ये दोरा कसा भरायचा असतो ते आधी बघून घेऊ. यात दोरा भरताना ती इथे बसवली जाते, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि त्याच्यावरती इथे बसवला जातो दोऱ्याचा रीळ. तर आता या दोऱ्याच्या रीळ मधून आपल्याला दोरा या बॉबिन मध्ये शिफ्ट करायचा आहे. त्यासाठी दोऱ्याच्या रीळचं एक टोक पुल करून बॉबिनला काही वेडे देऊन घ्यायचे. एक 5-6 वेडे गोल फिरवून झाले की आता चित्रात दाखवल्याप्रमाणे बॉबिन मधल्या दोऱ्याची डायरेक्शन सेट करायची. आणि मग बॉबिन बसवण्याच्या जागी बसवायची आणि राईट साईडला पुश करून लॉक करायची. आणि लेफ्ट साईडचं दोऱ्याचं हे लूप चित्रात दाखवल्याप्रमाणे दोऱ्याला एक ट्विस्ट देऊन या प्रकारे सेट करायचं. या पॉइंटला दोऱ्याचा रीळ जर ढिला पडला असेल तर एक्स्ट्रा दोरा रीळला गुंडाळून द्यायचा, म्हणजे दोऱ्याचं सेटिंग पद्धतशीर होईल. आणि आता यानंतर मशीनच्या उजव्या बाजूला एक स्विच आहे काळ्या रंगाचं, ते ऑन करायचं, ज्यामुळे हे मशीन ऑन होतं आणि स्विंग एरियामध्ये लाईट सुद्धा ऑन होतं. मी पुन्हा एकदा दाखवते, होप यू आर एबल टू सी ऑन अँड ऑफ द डिफरन्स. पुढे आता हे स्विच ऑन केल्यानंतर उजव्या पायाने फुट पेडल प्रेस करायचं आणि प्रेस केल्यानंतर मशीन ऑन होऊन बॉबिनमध्ये दोरा भरायला सुरुवात होईल. दोरा एकसारखा भरला जावा म्हणून मी इथे मध्ये मध्ये दोऱ्याला डायरेक्शन देते. ऍट वन पॉइंट इट वोंट थ्रेड एनी मोर, कारण बॉबिन मॅक्स कॅपॅसिटीला भरलेली असते. तर बॉबिन फुल भरली लक्षात आलं की तिला अनलॉक करायचं, पुन्हा लेफ्टला पुश करायचं, बॉबिन स्टँड मधून बाहेर काढून घ्यायची आणि दोऱ्याचा रीळ आणि बॉबिन यांना जोडला जाणारा दोरा कट करून टाकायचा. आता आपल्याकडे दोरा भरून बॉबिन तयार आहे. आता या बॉबिनला बॉबिन केस मध्ये बसवूयात. ही बॉबिन आता या प्रकारे केस मध्ये टाकायची. नंतर आता बॉबिनच्या दोऱ्याचं टोक बॉबिनच्या केसला ही जी स्लिट दिसते तुम्हाला इथे, त्या स्लिट मध्ये टाकायचं. आणि त्यापुढे ही जी एक टाईट क्लिप आहे त्या क्लिपच्या खालून या प्रकारे बाहेर काढून घ्यायचं. असा आवाज आला म्हणजे दोरा क्लिप खालून गेलाय. आणि तुम्ही पाहू शकता या क्लिपमुळेच पुढे दोरा या बॉबिन मध्ये या प्रकारे रेग्युलेट सुद्धा होतोय. आता आपली बॉबिन बॉबिन केस मध्ये भरून तयार आहे. आता या बॉबिनला तिच्या केस सकट आपल्याला तिच्या केबिन मध्ये बसवायचंय. त्यासाठी बॉबिन केसची ही जी क्लिप आहे या प्रकारे ती ओपन करायची. मेक शुअर की तुम्ही ही क्लिप डाव्या हाताने ओपन कराल. ही क्लिप जर तुम्ही उजव्या हाताने ओपन कराल तर तिची पोझिशन चुकेल, त्यामुळे क्लिप ओपन करताना नेहमी डाव्या हाताचाच वापर करा. आणि आता बॉबिनचं हे जे केबिन आहे तिथे वरच्या बाजूला असं एक छोटं टोक बाहेर आलंय, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. हे टोक बॉबिन केस मधल्या या छोट्याशा स्टिक लाईक पार्ट साठी आहे, त्यामुळे बॉबिन बसवताना डाव्या हाताने अशा प्रकारे बॉबिनची क्लिप उघडा. आणि बॉबिन केसला आतमध्ये हा जो छोटा एम्प्टी सर्कल आहे तो एम्प्टी सर्कल बॉबिन केबिनच्या या पार्ट मध्ये आपल्याला बसवायचा आहे. या प्रकारे जेव्हा आपण आतमध्ये बॉबिन सेट करतो, हे जे बाहेर आलेलं वरचं टोक आहे यामुळे बॉबिन केबिन मध्ये अडकून छान लॉक होते, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. पुढे बॉबिन सेट करून झाली की लोमता दोरा या प्रकारे आत टाकून आपण केबिनचं दार बंद करणार आहोत. आणि यावर पुन्हा एकदा फिट करू हा कॅनिस्टर, म्हणजे रेक्टॅंगल बॉक्स. हा बॉक्स या प्रकारे फिट करून झाला की मशीनच्या राईट साईडला जे ब्लॅक कलरचं स्विच आहे ते पुन्हा एकदा आपण ऑन करू, म्हणजे मशीन ऑन होईल आणि सुईपाशी उजेड सुद्धा होईल. यानंतर डाव्या हाताने सुईचा दोरा या प्रकारे हातात पकडून ठेवायचा आणि मशीनच्या उजव्या बाजूला हे जे मॅन्युअल व्हील आहे ते वापरून सुई खाली पाठवायची. आणि आता तुम्ही जवळून पाहू शकता, जेव्हा हे मॅन्युअल व्हील वापरून आपण सुई पुन्हा वर आणतो, या सुई सोबत खालचा बॉबिनचा दोरा पण वर येतो. वर आलेला हा दोरा या प्रकारे मोकळा करून घ्यायचा. आता दोऱ्याची ही दोन्ही टोकं आपल्याला सुई खालच्या या फुट मधून मागच्या बाजूला काढून घ्यायची आहेत. आणि आता फायनली आपली मशीन मध्ये दोरा भरण्याची प्रोसिजर पूर्ण कम्प्लीट झाली आहे आणि आता हे मशीन शिवण्यासाठी रेडी आहे.
शिवण्यासाठी मी इथे मुद्दाम हा व्हाईट कलरचा रुमाल घेतलीये, म्हणजे यावर ब्लॅक कलरचं स्टिच तुम्हाला क्लिअरली दिसू शकेल. शिवण्याआधी पॅनलवरच्या या बटनाचं सेटिंग करून घेऊयात. आपण आता पिको किंवा इंटरलॉक करत नाही आहोत, त्यामुळे पिकोचं हे बटन झिरोवर पॉइंट करतंय. आता आपल्याला फक्त नॉर्मल स्टिच करायचं आहे आणि त्यासाठी हे स्टिचचं जे बटन आहे ते आपण 4 सेट करूयात. पहिले लिव्हर वापरून हे फुट वर न्यायचं आणि त्या खाली रुमाल, म्हणजे तुम्हाला जो कपडा ठेवायचा आहे तो कपडा ठेवायचा आणि मग लिव्हर खाली करून कपडा त्या फुट खाली लॉक करायचा. स्टिचिंग सेटिंग अजूनही 4 आहे, जस्ट टू रिमाइंड यू अगेन. आणि आता खाली पायाने फुट पेडल प्रेस करून शिवायला सुरुवात करायची. तुम्ही इथे पाहू शकता की शिवण्याचं जे सेटिंग आहे ते 4 ठेवलं असल्यामुळे स्टिचची जी लेंथ आहे ती किती मोठी आली आहे, सहज उसवता येईल अशी टिप आहे ही. आणि आता या उलट करून पाहू, हे जे सेटिंग आहे ते 1 नेऊयात आणि मग बघू पुढे काय होतं ते. व्हिडिओत क्लिअरली पाहू शकता की दोन्ही टिप मधला फरक किती आहे. इथून इतकी पक्की टिप आहे, म्हणजे सेटिंग 1 आहे आणि त्या खाली 4 सेटिंग असलेली टिप आहे, म्हणजे कच्ची टिप आहे. तर असं वेगवेगळ्या लेंथचं स्टिचिंग करण्यासाठी हे स्टिचिंग मीटर वापरलं जातं, म्हणजे पहिलं बटन वापरलं जातं. तुम्ही नॉर्मली जेव्हा कपडे शिवता किंवा DIY प्रोजेक्ट करता त्यावेळी तुम्हाला किती कच्ची किंवा किती पक्की टिप हवी आहे त्यानुसार तुम्ही स्टिचिंग मीटरचा नंबर किती ठेवायचा हे डिसाइड करू शकता. यानंतर आता आपण एक्स्ट्रीम लेफ्ट साईडचं हे जे बटन आहे, जे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं होतं की या बटनाने सुईची लेफ्ट, मिडल आणि राईट पोझिशन डिसाइड होते, तर आता हे बटन आपण सर्वात वर, म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला सुई असेल अशा प्रकारे सेट करू आणि पाहूयात कसं वर्क करतं ते. यानंतर आता हा नॉब खाली, म्हणजे एम ला, मिडल ला आणू, बाकी काही चेंज न करता टिप कंटिन्यू करू. लास्टली आता हा नॉब सर्वात खाली, म्हणजे आर किंवा राईट ला नेऊ आणि ही टिप पुढे कंटिन्यू करू. आणि आता फायनल रिझल्ट कापडावर पाहू. उलट बाजूने दाखवते, म्हणजे तुम्हाला टिप जास्ती चांगली दिसेल. ही आहे आपण मारलेली टिप, याला 2 ठिकाणी ट्रान्झिशन दिसतात तुम्हाला आणि शिलाईच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. मशीनवरचे 3 पोझिशन्स, म्हणजे लेफ्ट, मिडल आणि राईट, कापडावर लेफ्ट, मिडल आणि राईट या प्रकारे दिसतात. सुई लेफ्ट कडून मिडलला गेली आणि मिडल कडून राईटला गेली आणि हेच चेंजेस आपल्याला कापडावर पण दिसतात. मगाशी आपण सुईची पोझिशन कशी चेंज होते हे बटन वापरून ते पाहिलं, त्याचंच कापडावरचं प्रात्यक्षिक मी आता तुम्हाला दाखवलं. या पर्टिक्युलर फीचरचा ऍडव्हान्स टीचिंग मध्ये वापर होतो, पण मी तुम्हाला एक ढोबळ प्रात्यक्षिक दिलं आता. पुढे आता आपण या पॅनलवरचं सर्वात मधलं, म्हणजे पिको आणि इंटरलॉकिंगचं बटन बघूयात. या बटनाला मी जवळपास 4.5-5 सेट करतेय. आपण जेव्हा पिको किंवा इंटरलॉक करतो आपल्याला नॉर्मल स्टिचिंगचं बटन सुद्धा साधारण सेम मीटरवर सेट करायला लागतं. स्टिचिंगचं बटन मी इथे 3 सेट करते, म्हणजे स्टिचिंग लेंथ तुम्हाला क्लिअरली दिसू शकेल. छोटी लेंथ ठेवली तर तुम्हाला क्लिअरली दिसणार नाही, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली पिको कराल किंवा इंटरलॉक कराल त्यावेळी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे हे सेटिंग करता येईल. आणि आता मी तुम्हाला एक टिप मारून दाखवते, बघूयात काय होतं ते. तुम्ही इथे पाहू शकता की फक्त एक झिगझॅग लाईन तयार होतीये कापडावर, पिको झालेला दिसत नाहीये. पिकोचं आणि शिवण्याचं मीटर मी वेगवेगळ्या सेटिंगला सेट करते, त्यामुळे 3 वेगवेगळ्या साईजचे झिगझॅग लाईन्स इथे तुम्ही पाहू शकताय. पण कुठेच पिको झालेला दिसत नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे सुईच्या खालचं हे जे फुट आहे ते नॉर्मल स्टिचिंगचं आहे आणि त्याला आपल्याला आधी चेंज करायला लागणार आहे. आत्ता जे मशीनचं स्टिचिंग फुट आहे ते चेंज करून आपल्याला पिकोचं फुट याला अटॅच करायला लागणार आहे. इथे पहा, माझं मशीन ब्रदर या कंपनीचं असल्यामुळे पिकोफुट साठी सुद्धा मी ब्रदर या कंपनीचं डिटॅचेबल पिकोफुट विकत घेतलंय.
हे सेपरेट विकत घ्यायला लागतं आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. इंटरलॉकिंग साठी सेपरेट फुट विकत घ्यायला लागतं, पिको साठी सेपरेट विकत घ्यायला लागतं. इंटरलॉकिंगचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला देत नाही कारण मी ते वापरत नाही आणि माझ्याकडे त्याचं फुटर नाही, पण हे माझ्याकडे पिको फुट आहे तर त्याचंच मी प्रात्यक्षिक तुम्हाला आता देणार आहे. पिको फुट असं दिसतं. हे जे इथे एक अगदी छोटं राऊंडेड टनल दिसतंय तिथे कापड अडकवतात आणि त्यामुळे कापडाच्या बॉर्डरला पिकोचा इफेक्ट किंवा राऊंडेड एजेस सारखा इफेक्ट मिळतो. चला दाखवते हे फुट मशीनला कसं इन्स्टॉल करतात. अगदी सोपं आहे. त्यासाठी सुईच्या मागच्या बाजूला असं एक ब्लॅक कलरचं काळं बटन दिसेल तुम्हाला. ते बटन प्रेस करण्याआधी सुईच्या खालचं हे जे फुट आहे ते वर उचला. मगाशी सांगितलं तसं हे फुट वर उचललं गेलं की आता मागचं हे जे बटन दिसतंय ते फक्त प्रेस करा आणि लगेच तुम्हाला नॉर्मल शिवणाचं जे फुट आहे ते मशीन पासून सेपरेट झालेलं दिसेल. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, इट्स व्हेरी सिम्पल. नेक्स्ट आता पिकोचं फुट घ्या आणि हे फुट हा जो छोटा रॉड लाईक पार्ट दिसतोय आपल्याला फुटला तो आपल्याला बरोबर मशीनच्या या पार्ट खाली ठेवायचा आहे. लेट मी शो यू. फुटच्या टनलची बाजू आपल्याकडे फेस करणारी असावी आणि टनलच्या मागचा उर्वरित भाग जो आहे तो ऑपोजिट डायरेक्शनला असावा. अशा प्रकारे हे फुट आपल्याला सुईखाली सेट करायचं आहे. नेक्स्ट आता आपल्याला हे फुट वर खाली करण्याचा जो लिव्हर मी तुम्हाला दाखवला मगाशी ग्रे कलरचा प्रेशर फुट, तर तो वापरून मशीनचा हा पार्ट खाली आणला की हे दोन्ही पार्ट एकमेकांशी चपखल बसतात, एकमेकांशी अटॅच होतात. इतकं सिम्पल आहे हे, अजिबात टीडीएस नाही. सुईचा दोरा आणि बॉबिनचा दोरा दोन्ही मागच्या बाजूला टाका. मगाशी आपण शिवण्यासाठी केलं होतं अगदी त्याच प्रकारे. आणि आता आपली मशीन पिको करण्यासाठी तयार आहे. लेट्स डू इट. आपल्या या मगाच्या रुमालालाच आपल्याला पिको करायचं आहे. त्याचे एजेस मी कट करून घेतलेत. पिको सुरू करण्याआधी या रुमालाच्या एजेसला अगदी आपल्याला सुरुवातीला 2-3 स्टिचेस देऊन घ्यायचेत. बस एवढेच, 2-3 स्टिचेस, दॅट्स इट. 2-3 स्टिचेस देऊन झाले की आपण हे कापड जे आहे ते फुट खालून काढून घेणार आहोत आणि कापडाला जोडणारा सुईचा आणि बॉबिनचा धागा आपण या प्रकारे कट करून टाकणार आहोत. कट करून झालेला सुई आणि बॉबिनचा धागा या प्रकारे मशीनच्या मागच्या बाजूला जाईल पुन्हा एकदा. आणि आता आपण हे 2-3 स्टिचेस दिले ते का दिले ते तुम्हाला समजावून सांगते. आपण रुमालाच्या टोकाच्या अगदी सुरुवातीला दोऱ्याचं एक शेपूट बनवून घेतलंय, म्हणजे डाव्या हाताने आपल्याला धाग्याचं हे वरचं शेपूट पकडता येतं आणि उजव्या हाताने खालचं रुमाल किंवा कापड पकडता येतं आणि हा जो सुरुवातीचा कापडाचा पॉइंट आहे टोकदार तर तो आपल्याला मॅन्युप्युलेट करता येतो. बघा तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीचं हे धाग्याचं शेपूट बनवून घेतलंय आपण, त्यामुळे आपल्याला कापड वर खाली करण्यासाठी रुमालाचं टोक जे आहे ते सुरुवातीपासून पिको करण्यासाठी मदत होणार आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रुमालाचं हे सुरुवातीचं टोक आपल्याला या खाचेमध्ये फिट करायचं आहे. कापडाचे एजेस या प्रकारे खाचेमध्ये फिट करून झाले की आता पिको करायला सुरुवात करायची. पिको करताना खाचेमध्ये हा कपडा नेहमी फिट आहे की नाही याकडे लक्ष द्यायला लागतं. कपल ऑफ टाइम्स याला टचअप करून झालं की या खाचेमध्ये कपडा सेट होऊन जातो आणि मग पुढे तुम्हाला त्याला हात लावायची गरज नाही पडत. इट इज ऑल्सो अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी सफाईदार पिको झालाय आपला. इथे कापडाच्या हेमलाईनला राऊंडेड एजेसचा इफेक्ट आला आहे आणि बऱ्यापैकी डिसेंट काम झालंय. मी इथे पांढऱ्या रुमालावरती काळ्या रंगाच्या धाग्याने पिको केलाय त्यामुळे तुम्हाला शिलाई क्लिअरली दिसू शकेल. आणि अशा प्रकारे या मशीनच्या सेंटर पॅनलवरच्या तिन्ही बटनांचे फंक्शन्स आपण पाहिले. हे पर्टिक्युलर मशीन 14x11 इंचाचं आहे. एक्झॅक्ट हे मॉडेल जरी आता बाजारात मिळणं बंद झालं असलं तरी या ब्रँडचे न्यूअर मॉडेल्स जे बाजारात आता उपलब्ध आहेत त्यांची साईज सुद्धा कमी जास्त एवढीच आहे. साईडचं इलेक्ट्रॉनिक प्लग इन काढून टाकलं की याला स्टोअर करणं अगदी सोपं आहे. अगदी कॉम्पॅक्ट साईज मशीन आहे हे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कुठल्याही क्लॉझेटच्या ड्रॉवरमध्ये किंवा कपाटामध्ये, बेडच्या ड्रॉवर्समध्ये किंवा स्टोरेजमध्ये किंवा लॉफ्टवरती तुम्ही हे सहज स्टोअर करू शकता.